सुस्वागतम। कसे आहात? आरोग्याची काळजी घेताय ना? जरूर घ्या। आजच्या सत्रात मी तुम्हा सर्वांसाठी पावसाळ्यात होणारे विविध आजार या संदर्भात बोलणार आहे। जून महिना सुरू झाला की पावसाचे आगमन होते। सकल भागात पाणी साचल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरवणाऱ्या डासांची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे रुग्णवाढ होण्याचा धोका संभवतो। साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण केल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस संक्रमित रुग्णांची संख्याही वाढू शकते। दूषित पाण्यामुळे होणारे आजार जसे विषमज्वर म्हणजेच टायफॉइड, अतिसार किंवा कावीळ या रुग्णांची संख्या सुद्धा वाढू शकते। त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू शकतो। ही विविध आव्हाने पेलण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सक्षम आणि जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते। पावसाळ्यातील आजारांची लक्षणे आता आपण पाहूयात। थंडी, ताप, अंगदुखी, डोळ्यांमध्ये वेदना होणे असा हाडे मोडणारा ताप डेंग्यूने संक्रमित रुग्णांमध्ये दिसून येतो। एडिस डासांच्यामुळे हा आजार संक्रमित होतो। ताप येण्याआधी थंडी वाजणे, ताप कमी झाल्यावर घाम येणे, दररोज विशिष्ट वेळेत ताप येणे किंवा एक दिवसाआड ताप येणे ही हिवताप किंवा मलेरियाची लक्षणे आहेत। तसेच या आजारात रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुरळही दिसून येऊ शकते। ॲनोफिलीस डासांमुळे या आजाराचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात। ताप, अंगदुखी, स्नायूमध्ये तीव्र वेदना होणे, कावीळ, डोळे लालसर होणे, मूत्रपिंड निकामी होणे, फुफ्फुसामध्ये अंतर्गत रक्तस्राव होणे ही लक्षणे लेप्टोस्पायरोसिसच्या आजारामध्ये दिसून येतात। उंदीर, पाळीव प्राणी यांच्या मूत्रात असलेले हे जीवाणू त्वचेतून मानवी शरीरात प्रवेश करतात। जुलाब व उलटी होणे ही अतिसाराची लक्षणे आहेत। डोळे व त्वचा पिवळी पडणे, लघवी पिवळी होणे, ताप येणे, भूक न लागणे ही कावीळीची लक्षणे आहेत। दिवसभर खूप ताप येणे, पोटात दुखणे, जुलाब होणे, अंगावर पुरळ येणे ही विषमज्वराची म्हणजे टायफॉइडची लक्षणे आहेत। आता आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहूयात। वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे, 2 व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे ही कोविड सुसंगत प्रणाली महासाथ जगातून पूर्णपणे नाहीशी होईपर्यंत अंगीकृत केली पाहिजे। लहान मुलांमध्ये करोनाची लक्षणे सौम्य प्रमाणात आढळून आल्यामुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी आणि मुखपट्टी घालण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे। तसेच वयोगटानुसार उपलब्ध असलेल्या लशी मुलांना दिल्या पाहिजेत। 60 वर्षावरील ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग अशा व्याधी आहेत त्यांनी ताप आल्यास लगेच कसे निदान होईल आणि उपचार सुरू होतील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे। कारण या वयोगटातील व्यक्तींना वेळेत उपचार न दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात। मलेरिया व डेंग्यूचे आजार टाळण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे परिधान करणे यावर भर दिला पाहिजे। घरातील साठवलेले पाणी झाकून ठेवले पाहिजे। फुलदाणीतील पाणी दररोज बदलले पाहिजे। सोसायटीमध्ये डासांच्या वाढीचे प्रमाण दिसून आल्यास स्थानिक प्रशासनाला कळविले पाहिजे। लेप्टोस्पायरोसिसच्या आजारात प्रतिबंधक उपाययोजना म्हणजे अनवाणी बाहेर जाणे टाळले पाहिजे। पावसाच्या पाण्यात जाऊन आल्यावर हातपाय साबणाने स्वच्छ धुतलेच पाहिजे। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्सीसायक्लिनच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतात। अतिसार, कावीळ आणि विषमज्वरासारख्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी अन्न व्यवस्थित झाकून ठेवले पाहिजे। उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे। भाज्या व फळे नीट स्वच्छ धुवून खाल्ले पाहिजे। तेव्हा मैत्रिणींनो, ताप आल्यास स्वतःच पॅरासिटामॉलची गोळी खाऊन दुखणं अंगावर काढू नका। त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। तोपर्यंत बाय बाय। पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे। तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।